सांगली महापालिकेच्या सभेमध्ये एका सेकंदात 20 विषयांना मंजुरी दिल्याच्या वृत्तानंतर सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी याबाबत खुलासा केला आहे. अशा प्रकारे एका सेकंदात 20 विषयांना मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वास्तविक महासभेसमोर 18 विषय होते, यामध्ये 15 विषय हे नामकरणाचेच होते तर 2 विषय हे भूखंड अदलाबदलीचे होते. याचबरोबर बंद पाणी मीटरला दुप्पट पाणी पट्टी आकारण्याचाही विषय होता. या विषयावर चर्चाही झालेली आहे. असे असताना एक सेकंदात 20 विषयांना मंजुरी असा कुठलाही प्रकार महासभेमध्ये घडला नाही. उलट नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं बंद पाणी मीटरच्या विषयीची चर्चा करूनच स्थगित ठेवला आहे, असेही महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. 20 एप्रिलला सांगली मिरज कोकण महापालिकेची महासभा ला सुरुवात झाली. सकाळी 11:30 वाजता सभेला सुरुवात झाली आणि विषय पटलावर 18 विषय होते. त्यातले महत्त्वाचे विषय 16 नंबर, 17 नंबर आणि 18 नंबर हे 3 होते. बाकीचे विषय हे नामकरणाला अंतिम मंजुरी द्यायची हा विषय होता. रस्त्याचे नामकरण असू दे किंवा सोसायटीला नामकरण असू दे हे विषय होते, ते अंतिम मंजुरी असल्यामुळे त्याला मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर जो पाणी प्रश्नाचा विषय होता, मीटर बंद असेल त्यांना दुप्पट आकारणी द्यायची, तो नागरिकांचा रोष आणि नगरसेवकांचा रोष, त्यांचं म्हणणं ऐकून नगरसेवकांचा आम्ही तो विषय प्रलंबित ठेवला. त्याचबरोबर जो 17 नंबर विषय होता, तो विषय जी कुपवाडला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याचा जो रोड आहे त्यातला फक्त 16 मीटर रोड हा भूमी संपादन करायचा विषय प्रशासनाकडनं आला होता आणि त्या ते देणं गरजेचं होतं. कारण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला जायचा जो रोड आहे तो रोड आम्हाला त्याशिवाय मिळणार नव्हता कॉर्पोरेशनला, म्हणून तो विषय आला होता, त्यालाही मंजुरी दिली. त्याचबरोबर 18 नंबरचा विषय भूसंपादन फक्त अदलाबदली करायचा होता, कारण कॉर्पोरेशनची एक जागा आहे त्याच्यावर त्या मालकाची थोडी जागा आहे, ती जागा तस पलीकडं महापालिकेची जागा आहे त्याच्यावर त्या मालकाची थोडी जागा आहे. फक्त भूखंड अदलाबदल केल्यामुळं तिथं आम्हाला चिल्ड्रन पार्क किंवा आणि कुठली मोठी बाग करायच्या दृष्टीने ते आम्हाला गरजेचं होतं, म्हणून तो विषय होता. ह्या सगळ्यांवर साधक बाधक चर्चा झाली आणि एक विषय मंजूर झालेला नाही, एक विषय आम्ही प्रलंबित ठेवलेला आहे आणि त्याच्यावर 3:30 वाजेपर्यंत 11:30 वाजता सभा चालू झालेली, 3:30 वाजता सभा संपलेली आहे. आणि एक जरचे विषय हे जे होते ते विषय आपण सजेशन ऑब्जेक्शन म्हणजे सूचना हरकती मागून आम्ही ते घेणार होतो आणि तशा पद्धतीनं आदेश दिलेले आहेत. आणि एका सेकंदामध्ये 20 विषय वाचून मंजूर असं काही झालेलं नाही आहे. पूर्ण सगळ्या विषयांची, पाणी पुरवठ्याच्या विषयाची, ड्रेनेजच्या विषयाची चर्चा झालेली आहे आणि मग हे विषय मंजूर आणि प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. आणि सर्वांमध्ये हा विषय हे केलेला आहे. ज्यांचा कोणाचा विरोध कुठल्या विषयाला होता त्यांचाही विरोध आम्ही नोंदवून घेतलेला आहे. असं कुठली सभा गुंडाळली नाही आहे. मी जो महापूर झाल्यापासून सभा बघितल्या तर आम्ही दिवसभर सभा चालवतो, सगळ्यांना बोलायला देतो, अशा पद्धतीनं माझं कामकाज चालू आहे.